नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत आज आपण दिनदर्शिका या घटकावर काही उदाहरणं सोडून पाहूया तर दिनदर्शिका या घटकामध्ये वर्षामध्ये असणारे विविध महिने त्यामध्ये असणारे विविध दिवस त्यानंतर एका महिन्यामध्ये किंवा एका वर्षामध्ये होणाऱ्या वारांची पुनरावृत्ती यावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात त्यासाठी आपल्याला सर्वसाधारण वर्ष आणि लीप वर्ष या दोन वर्षांमधील वारांच्या आणि महिन्यांच्या बाबतीत असणारे विविध गुणधर्म माहिती असणं आवश्यक आहे सर्वात आधी आपण त्याचा अभ्यास करूया सर्वात आधी सामान्य वर्षासाठी आपण पाहूया की एखादं सामान्य वर्ष जर असेल सामान्य वर्ष याचा अर्थ जे वर्ष लीप वर्ष नाही ते सामान्य वर्ष तर सामान्य वर्षामध्ये एकूण तीनशे पासष्ट दिवस असतात हे आपल्याला माहिती आहे सामान्य वर्ष आणि लीप वर्षामध्ये फक्त एकच फरक आहे की लीप वर्षामध्ये जो फेब्रुवारी महिना असतो त्याच्यामध्ये अठ्ठावीसच्या ऐवजी एकोणतीस दिवस असतात याचाच अर्थ ज्या सामान्य वर्षात एकूण तीनशे पासष्ट दिवस असतात तेच लीप वर्षामध्ये एकूण दिवसांची संख्या होते तीनशे सहासष्ट दिवस कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस लीप वर्षामध्ये जास्त असतो तर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मूलभूत गुणधर्म आहे सामान्य वर्ष आणि लीप वर्षाच्या बाबतीत त्यानंतर सामान्य वर्षाच्या बाबतीत पुढचा एक गुणधर्म असा आहे की सामान्य वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असतो तोच वार एकतीस डिसेंबरला असतो याचा अर्थ असा आहे की समजा सामान्य वर्ष आपण जर दोन हजार सतरा हे गृहीत धरलं आता हे लिप वर्ष नाही कारण याला आपण चारनं भाग घालवू शकत नाही म्हणून हे सामान्य वर्ष आहे तर दोन हजार सतरामध्ये एक जानेवारीला जर सोमवार येत असेल तर त्याच वर्षामध्ये एकतीस डिसेंबरला सोमवारच येईल तर हा गुंधर्म सामान्य वर्षाच्या बाबतीत आहे की सामान्य वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असतो तोच वार एकतीस डिसेंबरला असतो आणि हाच गुंधर्म लीप वर्षाच्या बाबतीत आपण जर अभ्यासायचं म्हटलं तर तो जो वार आहे तो एक दिवसानं पुढं जातो म्हणजे लीप वर्ष आपण जर दोन हजार वीस हे गृहीत धरलं आणि या दोन हजार वीस या वर्षामध्ये जर एक जानेवारीला सोमवार असेल असं आपण गृहीत धरूया तर ते लीप वर्ष असल्यामुळे एकतीस डिसेंबरला सोमवार नसेल तर तो वार एकने पुढं गेलेला असेल म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी मंगळवार असेल कारण दोन हजार वीस हे लीप वर्ष आहे त्यामुळं एक जानेवारीला सोमवार असल्यामुळं एकतीस डिसेंबरला तो वार एकनं पुढं जाईल म्हणजे एकतीस डिसेंबरला मंगळवार राहील तर हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे सामान्य वर्ष आणि लीप वर्षामध्ये सामान्य वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असतो तोच एकतीस डिसेंबरला असतो मात्र लीप वर्षामध्ये एक जानेवारीला जो वार असतो त्याच्यापेक्षा एक न जास्त वार एकतीस डिसेंबरला असतो आणखी एक गुणधर्म आपण सामान्य वर्ष आणि लीप वर्षाचा पाहूया सामान्य वर्षामध्ये एखाद्या तारखेला जो वार असतो त्याच तारखेचा पुढील वर्षीचा वार एक दिवसानं पुढं जातो उदाहरण बघूया समजा सामान्य वर्ष आपण दोन हजार पंधरा हे गृहीत धरलं हे लीप वर्ष नाही कारण ह्याला आपण चारनं भाग घालवू शकत नाही मग जर समजा दोन हजार पंधरामधल्या एक जानेवारीला बुधवार असेल तर पुढील वर्षी याच तारखेला म्हणजेच दोन हजार सोळा त्यामधल्या एक जानेवारीला बुधवारपेक्षा वार एकनं पुढं जाईल म्हणजे बुधवारच्या पुढचा वार आपल्याला माहिती आहे की बुधवारच्या पुढं गुरुवार असतो त्यामुळं एक जानेवारी दोन हजार सोळाला गुरुवार येईल तर हे सामान्य वर्षाच्या बाबतीत आहे की सामान्य वर्षामध्ये एखाद्या तारखेला असणारा वार पुढील वर्षी त्याच तारखेला एक दिवसाने पुढे जातो हाच गुणधर्म लीप वर्षाच्या बाबतीत काय बघूया हो आपण समजा लीप वर्ष आपण गृहीत धरलं दोन हजार वीस तर हे लीप वर्ष कारण ह्या दोन हजार वीसला चारनं आपण भाग घालवू शकतो आता या लीप वर्षामध्ये एखाद्या तारखेला जो वार असेल तो पुढील वर्षामध्ये दोननं पुढे जातो म्हणजे समजा दोन हजार वीस च्या एक जानेवारीला शनिवार असेल तर एक जानेवारी दोन हजार एकवीसला रविवारच्या ऐवजी सोमवार येईल कारण हे एक लीप वर्ष आहे मग लीप वर्ष असल्यामुळं दोन हजार वीसच्या एक जानेवारीला शनिवार आहे त्यामुळं पुढील वर्षी त्याच तारखेला तो वार दोन न पुढं जाईल म्हणजे एक जानेवारी दोन हजार वीसला शनिवार असेल तर एक जानेवारी दोन हजार एकवीसला सोमवार असणार आहे कारण दोन हजार वीस हे एक लीप वर्ष आहे आता इथं फक्त एक लक्षात ठेवायचं की हा जो आपण काळ घेतला आहे एक जानेवारी दोन हजार वीस ते एक जानेवारी दोन हजार एकवीस या काळामध्ये फेब्रुवारी महिना असला पाहिजे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात आणि ते एकोणतीस दिवस असल्यामुळंच हा जो वार आहे तो आपण जसा सामान्य वर्षात एकनं पुढं घालवत होतो त्याऐवजी लिप वर्षामध्ये दोनने न पुढं घालवतोय कारण ह्या फेब्रुवारी महिन्यातल्या एकोणतीस दिवसामुळं म्हणजे ही जी तारीख आपण गृहीत धरणार आहोत त्या तारखेमध्ये फेब्रुवारी हा महिना आला पाहिजे तरच तो जो वार आहे तो दोन दिवसांनी पुढं जाईल याचा अर्थ जर समजा आपण दोन हजार वीस या महिन्यामध्ये चार एप्रिल ही तारीख घेतली आणि त्या दिवशी जर समजा बुधवार येत असेल आणि दोन हजार एकवीसच्या चार एप्रिलला कोणता वार असेल असा जर प्रश्न विचारला तर इथं मात्र तो वार दोन दिवसांनी पुढे घ्यायचा नाही तो फक्त एक दिवसानंच पुढे घ्यायचा म्हणजेच बुधवारच्या ऐवजी तो येईल गुरुवार आता इथं जरी दोन हजार वीस हे लीप वर्ष असलं तरीसुद्धा हा जो काळ आपण घेतला आहे चार एप्रिल दोन हजार वीस ते चार एप्रिल दोन हजार एकवीस याच्यामध्ये फेब्रुवारी महिना येत नाही कारण फेब्रुवारी महिना एप्रिलच्या अगोदर येऊन गेलेला आहे या लीप वर्षामध्ये आणि त्यामुळं जो वार आपण दोन पुढं घालवत होतो जर त्यामध्ये फेब्रुवारी महिना येत असेल तर तसा इथं आपल्याला घालवता येणार नाही म्हणून जर त्या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना येत असेल तरच तो जो वार आहे तो दोन दिवसांनी पुढं जाईल आणि जर त्या कालावधीमध्ये फेब्रुवारी महिना येत नसेल तर नेहमीच्या सामान्य वर्षाप्रमाणे पुढील वर्षी त्या तारखेला एक दिवसानं पुढचा वार येईल आणखी हे गुणधर्म कोणत्याही वर्षाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कोणत्याही वर्षामध्ये काही ठराविक महिने किंवा त्याची जी दिनदर्शिका असते ती समान असते उदाहरणार्थ जर कोणतंही वर्ष आपण घेतलं मग ते सामान्य वर्ष असेल किंवा लीप वर्ष असेल त्या दोन्ही वर्षांच्यासाठी वर्षामधील काही ठराविक महिन्यांचं कॅलेंडर किंवा दिनदर्शिका समान असते आणि ते महिने आहेत मार्च व नोव्हेंबर हे दोन महिने असे आहेत वर्षातले ज्यांची दिनदर्शिका समान असते म्हणजे मार्च महिन्याची जी दिनदर्शिका असते तीच नोव्हेंबरची असते याचा अर्थ मार्च महिन्यामधल्या एक तारखेला जो वार असेल तोच वार नोव्हेंबरमधल्या एक तारखेला असतो दुसरी महिन्यांची जोडी आहे एप्रिल आणि जुलै तर एप्रिल आणि जुलै या दोन महिन्यांची दिनदर्शिका सुद्धा प्रत्येक वर्षामध्ये समान असते आणि तिसरी जोडी आहे सप्टेंबर आणि डिसेंबर तर ह्या तीन जोड्या दोन दोन महिन्यांच्या प्रत्येक वर्षामध्ये त्यांची दिनदर्शिका समान असते याचा उपयोगसुद्धा आपल्याला काही उदाहरण सोडवताना होऊ शकतो आणखी एक गुणधर्म आठवड्याच्या बाबतीत आहे प्रत्येक आठवड्यामध्ये जो वार असतो तो सात दिवसांनी पुन्हा पुन्हा येत असतो म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये समजा एक तारखेला रविवार असेल तर त्या महिन्यामध्ये सात दिवसानंतर पुन्हा रविवार येतो म्हणजे एकमध्ये सात मिळवल्यानंतर आपल्याला आठ मिळतं म्हणजे त्या महिन्यामध्ये आठ तारखेलासुद्धा रविवार मिळतो आठमध्ये पुन्हा जर आपण सात मिळवले तर आठ आणि सात पंधरा याचा अर्थ पंधरा तारखेलासुद्धा रविवार येईल पंधरामध्ये परत आपण सात जर मिळवले तर पंधरा अधिक सात बावीस बावीस तारखेलासुद्धा रविवार मिळेल तर अशा पद्धतीनं प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक वार हा सात दिवसांनी पुन्हा पुन्हा येत असतो इथे एक लक्षात ठेवायचं आपण की एक तारखेला जर रविवार असेल तर पुढचा रविवार सात तारखेला येत नाही तर एकमध्ये सात मिळवल्यानंतर आपल्याला आठ मिळतात म्हणजे पुढचा रविवार आठ तारखेला मिळणार त्या आठमध्ये पुन्हा सात मिळवले तर पंधरा मिळतील म्हणजे त्याच्या पुढच्या रविवारी पंधरा तारीख असणार आहे तर एक गुणधर्म आपल्याला उदाहरण सोडवत असताना लक्षात ठेवायचं आहे आता एवढी सगळी मूलभूत माहिती घेतल्यानंतर यावर आधारित काही उदाहरणं सोडू पहिला प्रश्न पहा तेरा ऑगस्ट दोन हजार सहा या दिवशी सोमवार होता तर बारा नोव्हेंबर दोन हजार तेराला कोणता वार असेल मग दोन हजार सहा ते दोन हजार तेरा एवढा कालावधी आपल्याला दिलेला आहे मग मा जी माहिती आपल्याला दिलेली आहे म्हणजेच तेरा ऑगस्ट दोन हजार सहा या दिवशी सोमवार होता मग आपण प्रत्येक सामान्य वर्षात आणि प्रत्येक लीप वर्षामध्ये त्याच तारखेला येणारा जो वार आहे त्याचा गुणधर्म वापरायचा म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार सहाला जर सोमवार येत असेल तर तेरा ऑगस्ट दोन हजार सातला त्याच्या पुढचा वार मंगळवार आला पाहिजे कारण दोन हजार सहा हे सामान्य वर्ष आहे ते जर लीप वर्ष असतं तर तो दिवस दोन निपुडं गेला असता दोन हजार सात नंतर दोन हजार आठ हे वर्ष येईल आणि दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे आणि तेरा ऑगस्ट या तारखेपर्यंत फेब्रुवारी महिना येऊन गेलेला असतो त्यामुळं हा मंगळवार दोन दिवसांनी आता पुढे जाईल कारण दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे आणि त्या कालावधीमध्ये फेब्रुवारी महिना आला आहे म्हणून बुधवार न घेता इथं गुरुवार येईल तेरा ऑगस्ट दोन हजार आठ या दिवशी गुरुवार येईल कारण दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे आणि आपल्याला माहिती आहे की लीप वर्ष असेल तर वार दोन दिवसांनी पुढं जातो त्यानंतर तेरा ऑगस्ट दोन हजार नऊ हे मात्र लीप वर्ष नाही त्यामुळं वार फक्त एक दिवसानं पुढं जाईल शुक्रवार असेल त्या दिवशी त्यानंतर दोन हजार दहा हे सुद्धा सामान्य वर्ष आहे त्यामुळं वार एकच दिवस पुढं जाईल शनिवार येईल दोन हजार अकरा हे सुद्धा सामान्य वर्ष आहे त्यामुळं एक दिवसानं वार पुढं जाईल रविवार येईल दोन हजार बारा हे पुन्हा लीप वर्ष मिळालं आपल्याला त्यामुळं रविवारनंतर सोमवार न घेता इथं मंगळवार येईल कारण दोन हजार बारा हे लिपवर्ष आहे आणि दोन हजार तेरा हे पुन्हा सामान्य वर्ष आपल्याला मिळालं त्यामुळं वार फक्त एक दिवसानं पुढं जाईल बुधवार येईल याचा अर्थ तेरा ऑगस्ट दोन हजार तेरा या दिवशी बुधवार येईल पण प्रश्न आपल्याला असा विचारलाय की बारा नोव्हेंबर दोन हजार तेरा या दिवशी कोणता वार येईल मग आता इथं जर तेरा ऑगस्टला बुधवार असेल तर यावरून आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार तेराला कोणता वार येईल हे काढू शकतो कारण तेरानंतर दोन दिवसांनी पंधरा ऑगस्ट येतं म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरानंतर बुधवारनंतर दोन दिवसांनी शुक्रवार येतो म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी शुक्रवार येईल आता एक गुंधर्म इथं आपण वापरायचा आहे की कोणत्याही वर्षामध्ये पंधरा ऑगस्ट आणि चौदा नोव्हेंबर या दिवशी एकच वार असतो म्हणजे जो वार पंधरा ऑगस्ट या दिवशी असतो तोच वार चौदा नोव्हेंबरला असतो मग पंधरा ऑगस्टला शुक्रवार असेल तर चौदा नोव्हेंबर या दिवशी तोच वार असणार आहे म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार तेरा या दिवशी शुक्रवार असेल आता प्रश्न आपल्याला विचारला आहे की बारा नोव्हेंबरला कोणता वार असेल मग चौदा नोव्हेंबरला जर शुक्रवार असेल तर बारा नोव्हेंबर याचा अर्थ त्याच्या आधी दोन दिवस मग शुक्रवारच्या आधी दोन दिवस म्हणजेच बुधवार येतो याचा अर्थ बारा नोव्हेंबर दोन हजार तेरा या दिवशी वार येईल बुधवार तर अशा पद्धतीनं जर काही वर्षांमध्ये आपल्याला प्रश्न विचारला असेल तर अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो पुढचा प्रश्न पाहू प्रश्न असा आहे आज सोमवार आहे तर आणखी पंच्याऐंशी दिवसांनी कोणता वार असेल तर आजचा वार सोमवार दिलेला आहे आणि पंच्याऐंशी दिवसानंतर कोणता वार असेल असा प्रश्न विचारलाय आपल्याला माहिती आहे की आठवड्यामध्ये प्रत्येक वार हा सात दिवसांनी पुन्हा पुन्हा येत असतो त्यामुळं हे जे पंच्याऐंशी दिवस आहेत ह्याला आपण सातनं भागूया मग पंच्याऐंशीला जर सातनं भागलं तर सात एके सातचा भाग जाईल एक शिल्लक राहतील पंधरा होतील सात दुने आणि इथं बाकी शिल्लक राहील एक म्हणजे पंच्याऐंशी दिवसांमध्ये एकूण बारा आठवडे पूर्ण होतील आणि बाकी एक शिल्लक राहते याचा अर्थ जर आज सोमवार असेल आणि बाकी एक उरली त्यामुळं पूर्ण बारा आठवडे झाल्यानंतर एक पेक्षा जास्त आपल्याला तो वार मिळणार आहे आज जर सोमवार असेल तर पंच्याऐंशी दिवसांनी येणारा वार आपल्याला जर काढायचा असेल तर बारा आठवडे आणि एक दिवस आपल्याला पुढं घ्यावा लागेल याचा अर्थ तो जो वार आहे तो एक दिवसानं पुढं घ्यायचा म्हणजे आज जर सोमवार असेल तर बारा आठवडे पूर्ण झाल्यानंतर आणि एक बाकी शिल्लक राहिल्यामुळं तो जो वार आपल्याला मिळेल तो असेल मंगळवार याचा अर्थ आज जर सोमवार असेल तर आणखी पंच्याऐंशी दिवसांनी वार असणार आहे मंगळवार पुढचं उदाहरण घेऊ प्रश्न असा आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार ला रविवार होता तर त्याच वर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या शनिवारी कोणती तारीख होती तर तेवीस ऑगस्ट दोन हजार नऊ त्या दिवशीचा वार दिलाय आणि त्याच्या आधीच्या महिन्याच्या म्हणजेच जुलै महिन्याच्या शेवटच्या शनिवारी कोणती तारीख होती असा प्रश्न विचारलाय जी माहिती आपल्याला दिलेली आहे तिथून सुरुवात करूया तेवीस ऑगस्ट दोन हजार नऊ या दिवशी आपल्याला रविवार दिलेला आहे मग त्यापासून मागील रविवार आपण जर मोजत गेलो म्हणजे ऑगस्ट महिन्यातला त्या आधीचा रविवार काढण्यासाठी आपल्याला तेवीसमधून सात वजा करावे लागतील म्हणजेच सोळा ऑगस्टील त्याच्या आधीचा रविवार मिळवण्यासाठी पुन्हा सोळामधून सात वजा करावे लागतील म्हणजे नऊ ऑगस्ट त्याच्या आधीचा रविवार काढण्यासाठी नऊमधून सात वजा करायचे दोन तारीख येईल म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार नऊ या दिवशी पुन्हा रविवार असणार आहे म्हणजे आपण ऑगस्ट महिन्यातल्या प्रत्येक रविवारच्या तारखा एकत्र इथं घेत गेलो मग दोन तारखेला जर रविवार असेल तर एक ऑगस्ट दोन हजार नऊ या दिवशी रविवारच्या अगोदरचा वार म्हणजेच शनिवार असणार आहे म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार नऊ या दिवशी शनिवार असेल आणि एक ऑगस्टच्या अगोदर तारीख येते एकतीस जुलै मग एकतीस जुलै दोन हजार नऊ या दिवशी शनिवारच्या आधीच्या वार म्हणजेच शुक्रवार मिळेल आता इथं एकतीस जुलै दोन हजार नऊ रोजी शुक्रवार आहे जर मागच्या शुक्रवारची तारीख आपल्याला काढायची असेल तर यामधून सात वजा करावे लागतील म्हणजेच एकतीसमधून सात वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल चोवीस म्हणून चोवीस जुलै दोन हजार नऊ या दिवशी शुक्रवार असणार आहे कारण एकतीस जुलै दोन हजार नऊ या दिवशी शुक्रवार आहे त्यामधून जर सात वजा केले आणि ती मागच्या शुक्रवारची तारीख होईल चोवीस जुलै दोन हजार नऊ पण आपल्याला पाहिजे शनिवार जे चोवीस जुलै दोन हजार नऊ हा जुलै महिन्यातला शेवटचा शुक्रवार आहे पण आपल्याला जुलै महिन्याच्या शेवटच्या शनिवारची तारीख पाहिजे मग शेवटच्या शुक्रवारची तारीख जर चोवीस जुलै असेल तर शेवटच्या शनिवारची तारीख असणार आहे पंचवीस जुलै याचा अर्थ त्याच वर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या शनिवारी तारीख असणार आहे पंचवीस जुलै दोन हजार नऊ आणखी एक उदाहरण घेऊ पुढचा प्रश्न आहे दोन हजार एकवीस सालची सुरुवात शुक्रवारने झाली असेल तर त्या वर्षी कोणता वार सर्वात जास्त वेळा येईल इथे एक सोपी ट्रिक आपण लक्षात ठेवूया की जर सामान्य वर्ष असेल आणि त्या वर्षामध्ये ज्या वाराने त्या वर्षाची सुरुवात होईल तो वार सर्वात जास्त वेळा येतो म्हणजे तो वार इतर वारांच्यापेक्षा एक न जास्त वेळा येत असतो आता ह्याच्या कारणही तसंच आहे कारण सामान्य वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात ह्याला जर आपण सातनं पूर्ण भाग घालवला कारण एका आठवड्यामध्ये सात वार असतात म्हणून त्या वर्षामध्ये येणाऱ्या आठवड्यांची संख्या म्हणजेच त्या वर्षामध्ये येणारा प्रत्येक वार किती वेळा येईल हे काढण्यासाठी ती आपल्याला तीनशे पासष्टला सातनं भागावं लागेल मग सातनं जर भाग आला तर सातापाचा पस्तीस एक शिल्लक राहील पंधरा होतील आणि सात दोन्ही चौदा आणि बाकी इथं शिल्लक राहील एक म्हणजे एखाद्या सामान्य वर्षामध्ये प्रत्येक वार हा बावन्न वेळा येतो म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार हे आठवड्यातला प्रत्येक वार बावन्न वेळा येतो फक्त बाकी एक राहिल्यामुळं एक वार फक्त त्रेपन्न वेळा येतो मग तो वार कोणता तर त्या वर्षाची सुरुवात ज्या दिवसानं झालेली असेल ज्या वारानं झालेली असेल तो वार त्रेपन्न वेळा येतो म्हणजे दोन हजार एकवीस या वर्षाची सुरुवात जर शुक्रवारने झाली असेल तर शुक्रवार हा एकच वार त्रेपन्न वेळा येतो म्हणून जर दोन हजार एकवीस सालची सुरुवात शुक्रवारनं झाली असेल तर शुक्रवार हा सर्वात जास्त वेळा म्हणजेच त्रेपन्न वेळा येईल आणि शुक्रवार सोडून उरलेले सर्व जे वार आहेत ते बावन्न वेळा येतील आता हा प्रश्न सामान्य वर्षासाठी होता कारण दोन हजार एकवीस हे सामान्य वर्ष आहे कारण याला पण चारनं भाग घालवू शकत नाही पण जर याच प्रश्नामध्ये समजा प्रश्न बदलून लिप वर्षासाठी हा प्रश्न विचारला म्हणजे ह्या प्रश्नामध्ये समजा दोन हजार वीस असं जर आपल्याला दिलं असेल तर दोन हजार वीस हे आहे वर्षा करण्याला आपण चारनं भाग घालवू शकतो मग लीप वर्षासाठी एक लक्षात ठेवायचं आहे सामान्य वर्षामध्ये फक्त एकच वार सर्वात जास्त वेळा येत असतो पण जर लीप वर्ष असेल तर त्यामध्ये दोन वार सर्वात जास्त वेळा येतात कारण लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि तीनशे सहासष्टला जर आपण सातनं भाग घालवला तर बावन्नचाच भाग जाईल पण बाकी इथं शिल्लक राहते दोन याचा अर्थ त्या लीप वर्षाची ज्या वारानं सुरुवात झालेली असेल तो एक वार आणि त्याच्या पुढचा वार हे दोन वार सर्वात जास्त वेळा येतात म्हणजे समजा दोन हजार वीसची सुरुवात सोमवारने झाली असेल आणि प्रश्न आपल्याला असा विचारला असेल की त्या वर्षामध्ये सर्वात जास्त वेळा आलेला वार कोणता तर तो सोमवार असेलच त्याच्याशिवाय आणखी एक म्हणजेच त्याच्या पुढचा वार मंगळवार हा सुद्धा सर्वात जास्त वेळा म्हणजेच प्रत्येकी त्रेपन्न वेळा आलेला असेल आणि उरलेले सर्व वार बावन्न वेळा आलेले असतील तर अशा पद्धतीनं दिनदर्शिका या घटकावर वारांच्या महिन्यांच्या बाबतीत त्यांचे काही गुणधर्म वापरून अशी उदाहरणं आपण सोडवू शकतो अशा जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला असे प्रश्न पटकन सोडवता येतील धन्यवाद